स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। जिच्या खुशीतच स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ती महान जिजाऊ। ज्या महापुरुषांना हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिव छत्रपती। ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावरती झेललं ते राजे शिवपुत्र संभाजी। या तीनही महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करते। दिला तर दणका मोडला तर मणका, दिला तर दणका मोडला तर मणका, झुकेन तर एकदा करेन तर मुजरा, तो फक्त शिव छत्रपतींनाच। नमस्कार, मी हर्षला मनेश मोरे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्यांची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही। विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, मुठभर बाळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावरही जलदेवानी झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला, माझा शुभा होऊन गेला। ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती होते, पण जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना परिणामांची, कारण साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची। त्यांची जात मर्द मराठ्यांची, देशांना लाठांली आणि भगव्यासाठी मर्द मेडवली। सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि माऊलीची माया कधी तुटणार नाही। हा जन्म का, हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही, नाद शिवरायांचा सुटणार नाही। थोर तुमचे कर्म जाऊ उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार। श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ। हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य हा महाराष्ट्र, धन्य आपले महाराज। पेटवली वनांगणे देह जिजवला मातीसाठी, मरणाच्याही दारात लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी। शिवशंभूंचीही मरून हे स्वराज्य राखण्याची साथ आहे, म्हणून असं लाखो करोडो मावळे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत। ना चिंता ना भीती ज्यांच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती। भगव्या रक्ताची धम्मक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरतोस कोणाला वेड्या, तू तर शिवबांचा वाघ आहेस, तू तर शिवबांचा वाघ आहेस। ज्यांना भातात सळसळते रक्त अशा शिवबांच्या मी भक्त, अशा शिवबांच्या मी भक्त। मित्रांनो, ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती नेमकी कशी, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा। महाराष्ट्र म्हणजे पोलादी छाताडाला पेटवणारा, भक्तीच्या ऐल दिवाचा, शक्तीच्या पैल दिवाचा मराठी मानाचा इतिहास। मराठ्यांचा स्वाभिमान, खरं तर कुशीत वादळ घेऊन फिरणाऱ्या माझा शिवबांचा हा महाराष्ट्र, माझ्या शिवबांचा हा महाराष्ट्र। रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता। अरे विचारतात सह्याद्रीला माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता। महाराष्ट्र होता माझा अंधारात, औरंगजेबरूपी अजगराच्या बळ्यात अडकली होती भवानी माता माझी, गुलामरूपी साखर दंड्यांच्या बळ्यात। तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरीही झाली दंड। त्यांच्यावरती होते जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवरती दादोजींचा हात, डोक्यावरती जिरेटोप आणि हातात तलवार, पाया छातीवरती शोषणी मार। माजवून रणदुदुंबी रणांगणात खिचून आणला आपल्या विजेत्यांना, माजवून रणदुदुंबी रणांगणात खिचून आणला आपल्या विजेत्यांना। त्यानं जिंकून घेतलं आकाश, त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाळ, नजर त्याची गौडा परी पडली सिद्धीच्या जंजिरावरी, केली 9 वेळा स्वारी तरी पडलं अपयश पदरी, असल का दुःख या परी। तरी थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो केवळ मर्द मराठा, भिडला थेट मुघलांना, दिला आवाहन त्याच्या पोर्तुगीजांना, शेवटी मराठ्यांचाच राजा तो। तुरून उरला सगळ्यांना, बसून त्यानं दख्खनच्या भूमीत हलविले दिल्लीचे तख्त, उडवली त्यांना औरंगजेबरूपी, नाव त्याचे छत्रपती शिवाजी, नाव त्याचे छत्रपती शिवाजी।
आता शेवट फक्त शिवरायांच्यासाठी. ज्या दिवशी तलवारीच्या मुठीवरती हिंदूंचा हात असेल, ज्या दिवशी तलवारीच्या मुठीवरती हिंदूंचा हात असेल, त्या दिवसापासून शिवरायांचा जय जयकार असेल, शिवरायांचा जय जयकार असेल. महाराष्ट्राचा महावक्ता या स्पर्धेमध्ये मला विजयी करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वराज मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.